मॉर्निंग स्टुडंट आपण लेसन नंबर तेरा अभ्यासलेला आहे आमचा वर्ग हा होमवर्क तुमचा कम्प्लीट झालाच असेल हो ना तर आज आपण वरबुकचे प्रश्न पाहूयात वर्बुकचा आमचा वर्ग इथे तुम्हाला चित्र दिलेली आहेत पहिलं चित्र कसलं आहे फळा खडू कपाट दार झाडू पायऱ्या किंवा जिना है ना हे शब्द तुम्हाला वन टाईम लिहायचे आहेत पुस्तवर बुक नसेल तर तुम्ही नोटबुकवर लिहून काढायचे आहे चित्र नाही काढले तरी चालतील पुढे खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा धनू कोणत्या इयतेत आहे धनु इयत्ता तिसरीत शिकत आहे है ना मुलाने काय ठरवले मुलाने त्यांचा वर्ग साफ करायचे ठरवले कचरा कोणी भरला कचरा फरिदा आणि मदनने भरला मीनाने कोणते काम केले मीनाने फळा पुसला व त्यावर सुविचार लिहिला मुलांना खूप आनंद का झाला कारण सर्वांनी मिळून वर्ग के साफ केल्यामुळे सर्वांना आनंद झाला आहे ना हे प्रश्न मी तुम्हाला धडलेसन शिकवताना विचारले नाहीत कारण मग ते रिपीट होतात ना म्हणून मग आता इथे आपण पुन्हा प्रश्न पाहिलेले आहेत आता इथे कोणी कोणते काम केलेत हे मी लिहून दिलेलं होतं तरीसुद्धा कोणी कोणते काम केले एरिना एरिनाने खिडकी उघडली मनीष मनीषने झाडू घेतला चिनप्पा चिनप्पाने जिना झाडला फरिदा फरिदाने कचरा भरला मदन मदनने कचरा भरला एकनाथ एकनाथने बाके पुसली मीना मीनाने फळा पुसला व सुविचार लिहिला काशीनाथ काशीनाथने वर्गाचा दरवाजा उघडला सॉरी दरवाजा पुसला हे वाक्य मी तुम्हाला आधीच्या पाठामध्ये शिकवलं तेव्हा लेसनमध्ये लिहायला सांगितली होती परत लिहिले ज्याने लिहिली नाही आहेत त्याने परत लिहायची आहेत आणि ज्याने लिहिले आहेत त्याने परत लिहायची नाहीत इथेसुद्धा बघा खालील अक्षरे जुळवून शब्द तयार करा आपण पुस्तकातमध्ये हा प्रश्न पाहिला होता पण पुस्तकातला वेगळा होता हो ना म्हणून इथे परत शब्द बनवायचे आहेत मी इथे शब्द काही बनवलेले आहेत ते मी वाचून दाखवते आहे फक्त लक्ष द्या तुफान कामाचा चालला कमाल ताल वन माकड कडा फावला फावडे फास मास मानव मानवता मान माता माड कावड मुका कला कनक एकला मूल हे ह्या शब्दावरून म्हणजे बाराकडीच्या इथे अल वेगवेगळ्या अक्षरावरून मी एवढे शब्द बनवलेले आहेत तुम्हाला सुद्धा असे शब्द बनवता आले पाहिजेत आहे तुम्ही मी ह्याचा फोटो पाठवेन आणि त्याचबरोबर ही व्हिडिओसुद्धा तुम्हाला ऐकायची आहे आहे आणि, आणि अभ्यास पूर्ण करायचा आहे पुढे इथे तुम्हाला दिलेल्या अक्षरावरून सुरुवात किंवा शेवट होणारे शब्द लिहायचे जसे क वरून कमळ क वरून कढई कपाट असे शब्द ध वरून धनुष्य म वरून मन मका मगर आ आकाश आग ए, ए एक एकदम ल लगाम काल तर ल शेवटी आलेला आहे बघायचे फ फणस साफ सुरुवात किंवा शेवट असा शब्द तुम्हाला लिहायचा आहे ब बदक कासव आता मी इथे दू, शब्द लिहिलेले आहेत ते तुम्ही कॉपी करून लिहायचेच आहेत पण ह्या शब्दांवर आधारित दुसरे अनेक शब्द लिहायचे आहेत ब बदक कासव डू डूल झाडू खडू भ भगवान नभ श शब्द यश त तबला अपघात थ थवा शपथ स ससा रस प हे मी लिहिलेले शब्द आहेत तुम्ही हे कॉपी करून नोटबुकमध्ये लिहायचेच आहेत पण ह्याच्या व्यतिरिक्त कवरून कडई कपाट कप असे शब्द वेगवेगळे वेग वेग लिहायचे आहेत हे वन टाईम तुम्हाला माझा होमवर्क असणार आहे आणि तुम्हाला स्वतः वेगळे वेग 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 शब्द तयार करायचे आहेत वन टाईम पुढे चित्र पहा व त्यांची नावे लिहा आता चित्र काढता आले तर काढायचे आहेत नाही तर नुसतीच नावंही लिहायची आहेत मका हात कमळ कासव चाक कान डास खोबरेवाटी बाण किंवा तीर नाक समई आणि गाजर हे चित्र काढायची आहेत नाही काढलीत तरी तुम्हाला विरंगुळा म्हणून ही चित्र काढलीत तरी चालतील किंवा हे नावं लिहिली सुद्धा चालेल पुढे ज्याप्रमाणे आपण मागच्या पाठामध्ये मा शब्दभेंड्या पाहिल्या होत्या शब्दभाग एकमध्ये तसेच इथे तुम्हाला बघा दोन शब्द दिलेत अजगर रथ इथे तुम्हाला अ वरून अजगर र वरून रथ आता थ वरून इथे थडगे मी लिहिलेले आहे मग थ वरून अजून शब्द तुम्हाला तयार करून लिहायचे आहेत थडगे ग वरून गरम म वरून मका वरून उ... सॉरी गरमवरून मका कापड डबा बाटली लहान नगर रपेट टरबूज, जहाज जमा मित्र ह्या अशी मी शब्दांची गाडी तयार केलेली आहे म्हणजे दोन शब्द पुस्तकात ऑलरेडी होते त्याच्यावरून मी असे शेवटच्या अक्षरावरून क काकीच्या बाराकडीवरून इथे मी पंधरा शब्द लिहिलेले आहेत हे शब्द तुम्ही लिहायचे आहेत पण ह्याच्यासारखाच दुसरे शब्द तुम्ही लिहायचे असं र रमन रो, रवा राग असे शब्द पाहून तुम्ही तुमच्या स्वतःची एक शब्द गाडी लिहायची आहे होमवर्क तुमचा वन टाईम म्हणजे स्वतः तयार करायचं आहे हे लिहायचंच आहे पण मी तर होमवर्क वन टाईम म्हणजे तुमच्या स्वतःचाच लिहायचा आहे तर इथे अक्षरांना व उकार द्यायचा आहे जसं म हा मुलाचं चित्र आहे मग ह्याला काला काना देऊन जमेल का माल नाही तर ह्याला उकार द्यायला लागेल मूळ मूठ माणूस मला काना आहे नव्हता इथे तर माणूस झाला काना झाड उकार डू लाडू काजू है ना इथे बारा खडी आहे ह्याचा मी फोटो तुम्हाला पाठवेन तुम्ही पूर्ण लिहायचं आहे मग आता पुन्हा लेसन पहा बरं धनु कितवीत होती धनू तिसरीमध्ये होती धनुने सगळ्यांनी काय ठरवलं वर्ग साफ करायचा ठरवला होता मनीषने काय घेतलं मनीषने झाडू घेतला कचरा कोणी भरला कचरा फरिदा आणि मदनने भरला कपाट कोणी पुसले कपाट व बाके कोणी पुसली कपाट व बाके एकनाथने पुसली फळा कोणी पुसला फळा मीनाने पुसला आणि काय केलं त्याच्यावर खळा फळा पुसून खडूने सुविचार लिहिला काशीनाथने काय पुसले काशीनाथने दरवाजा उघडला हे सगळेजण आनंदात का झाले कारण त्यांनी वर्ग साफ केला होता म्हणून त्यांना खूप आनंद झाला होता आमचा वर्ग म्हणजे तुम्हीसुद्धा तुमचा वर्ग अशाच पद्धतीने स्वच्छ केला असतात है ना मग लेसन कळला असेल तर सगळी प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत आणि जिथे मी तुम्हाला वन टाईम होमवर्क सांगितलेलं आहे तिथे स्वतःचे शब्द टाकून वाक्य Li hai thank you, bye bye, have a good day.